smartphone. Be a super learner. Before joining any spoken English class or before starting reading any a huge bulky book of spoken English, you must know some basic things, some basic concepts in English. Clear? While working in this field from 26 years, I came to know that some basic things are that their learners don't know, and that's why you can't speak very fluently in English. Clear? Means baga kasa asta ki kititari वर्षानुवर्ष आपण शिकतच राहतो इंग्रजी, टेक्स्टबुकमधलं वाचतो, शिक्षक लोक शिकवतात आपल्याला, ते शिकतो आपण, परीक्षा देतो, मार्क पडतात आपल्याला, पण तरी इंग्रजी बोलता काय येत नाही. अनेक क्लास पण करतो आपण, कुठले कुठले क्लास करतो, मोठे मोठे बुक वाचतो, तरी पण आपल्याला ते येत नाही. का? कारण बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात. अनेक आता बघा, एवढे लोक ट्रेनिंग करून गेले माझ्याकडे, तर मला हे लक्षात आलं की बऱ्याच जणांना बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे फास्ट शिकता येत नाही, स्लो होतो, त्यांचं लर्निंग प्रोसेस स्लो असते. कारण का? कारण त्यांना बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात. हे तर झालंच, अनेक शिक्षक अपमान करतात वर्गामध्ये विद्यार्थ्यांचा. अरे तुला एवढं येत नाही, इतका शिकला, ग्रॅज्युएट झाला, पोस्ट ग्रॅज्युएट झाला, तरी तुला एवढं माहीत नाही. आणि मग त्या अपमानाची भीती वाटून आपण, आणि आपणही विचारतच नाही. बघा, आपल्याला जर काही नाही समजलं, आपल्याला जर समजलं नाही की हे कसं आहे, तर आपण पूर्ण वर्गात उठून विचारायचं धाडस करतो का? नाही करत. आपल्याला वाटतं जाऊ दे, आणि मग ते जाऊ दे जाऊ दे इतकं वाढतं की आपल्या काही लक्षातच येत नाही की हे काय आहे. मुळामध्ये बेसिक थिंग्स समजून घेतल्या तर इतक्या वेगाने तुम्ही शिकू शकता, अमेझिंग, आश्चर्यकारक, तुम्हाला विश्वास बसणार नाही इतक्या फास्ट प्रोग्रेस होते. आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, अनेक लोकांना ज्यांना मी ट्रेनिंग दिलं आहे त्यांनी अनुभवलेलं आहे. तुम्हाला रिव्ह्यूमध्ये दिसतील बघा की इतक्या फास्ट आम्ही शिकलो, आम्हाला कळलंच नाही कधी कधी शिकलो आम्ही. हे का होतं? तर हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे होतं. आणि तुम्ही कुठलाही क्लास करा, हे प्रॉब्लेम येतातच. टीचर लोक जेव्हा शिकवतात तेव्हा आपण वर्गामध्ये हो हो म्हणतो, आपल्याला काही समजत नाही, आणि क्लास संपला की फिनिश, क्लास संपला की काही येत नाही. तिथे असं पोपटपंचीसारखं माय नेम इज डॅश डॅश, आय एम डॅश डॅश स्टुडंट असं म्हणतो आपण, पण नंतर बोलायचा प्रयत्न केला की आपल्याला ते काही येत नाही. आणि बऱ्याचदा जिथे कुठे आपण क्लासला जातो तिथे टीचर लोक अज्युमच करतात की यांना हे तर येतच असेल, आणि डायरेक्ट शिकवायला सुरू करतात. आपल्यालाही माहिती नसतं की स्पोकनचा कोर्स करण्याच्या आधी काय नक्की माहिती असलं पाहिजे म्हणजे आपल्याला जास्त फायदा होईल, हे शिकणाऱ्यालाही माहिती नसतं. आणि कोणी शिक्षक सांगतही नाही, कोणी सांगत नाही की हे कोर्स करण्याआधी तुम्हाला हे माहिती पाहिजे, आणि आपणही विचारत नाही. त्यामुळेच हा मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो, है ना. हे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत त्यातून ओव्हरकम करण्यासाठी मी एकदम चांगला असा एक कोर्स घेऊन आली आहे. बी अ सुपर लर्नर कोर्सचं नाव आहे. बिफोर जॉईनिंग एनी स्पोकन इंग्लिश क्लास यू मस्ट नो दिस. तुम्हाला हे माहितीच पाहिजे बेसिक. आणि 3000 रुपयाचा हा कोर्स मी तुम्हाला, माझे सबस्क्रायबर स्मार्टबोल स्पोकन इंग्लिशचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे तुम्हाला. ते म्हणजे काय होईल? म्हणजे तुम्ही सुपर लर्नर बनाल. हे जे लर्निंग प्रोसेस फास्ट होण्यासाठी जे जे आवश्यक आहे, म्हणजे आता मी असं नाही म्हणणार की तुम्ही हा सुपर लर्नरचा कोर्स फ्रीमध्ये मिळवला की तुम्हाला एकदम फास्ट बोलता येईल. बोलता कोर्स केल्यानंतर येईल, पण आत्ता काय होईल? आत्ता लर्निंग प्रोसेस फास्ट होईल बेसिक कन्सेप्ट कळल्यामुळे तुम्हाला. क्लिअर? आणि मलाही असं वाटतं की माझ्याकडे शिकायला जे येतात स्पोकन इंग्लिशचा कोर्स करायला, त्यांनाही या बेसिक गोष्टी जर अगोदरच माहीत असल्या तर लर्निंग प्रोसेस खूप फास्ट होते आणि प्रॅक्टिस करायला वेळ मिळतो. बघा, कोणतं पण स्किल ॲक्वायर करायचं असेल तर काय आवश्यक असतं? ऑफकोर्स प्रॅक्टिस. बेसिक गोष्टी अगोदरच माहीत असल्या तर प्रॅक्टिसला जास्त वेळ देता येतो आणि अल्टिमेटली रिझल्ट खूप लवकर मिळतात. त्यासाठी या बेसिक गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. क्लिअर? हा कोर्स मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन, कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल की पुढे तुम्हाला काय करायचं आहे. इतकं सोपं आहे बघा.
क्लियर. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूच.